यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। राहता येथे महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि शेतकरी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। महाविकास आघाडीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राहता तालुक्यात असलेले प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी राहता येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार सुधीरजी तांबे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, अरुण पाटील कडू, सुधीर म्हस्के, पंकज लोंढे, सचिन कोते, संजय शिंदे, सुरेश थोरात, एकनाथ गोंदकर, रावसाहेब बोटे, लताबाई डांगे, शीतल लहारे, नंदकुमार सदाफळ, धनंजय गाडेकर, जनार्दन घोगरे, प्रभावतीताई घोगरे, सचिन चौगुले, श्रीकांत मापारी, नितीन सदाफळ, अशोक कोते, ताराचंद म्हस्के, गणपतराव सांगळे, महेंद्र शेळके, कॉम्रेड डांगे सर, ऍडव्होकेट समीर करमासे, त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार आदि उपस्थित होते। महाराष्ट्राचं कुलदैवत आहे तुळजाभवानी। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि संपूर्ण हिंदू माणसाच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेले शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपले प्रक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे आणि ज्या आघाडीमुळे आपण इथं या ठिकाणी आलेलो आहोत, अशा आघाडीचे प्रमुख नेते माननीय आमदार बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख प्रमोदजी लबडे, मुझे भाई सर्वांचीच नावं घ्यावं व्यासपीठावर, ज्याचे सर्वच मान्यवर आहेत। सन्माननीय व्यासपीठाने उपस्थित असलेले सर्व आपल्या आघाडीचे जमलेले सर्व कार्यकर्ते, बऱ्याच म्हणजे आपली आघाडी झाल्यानंतर पहिल्यांदाच आघाडीचा मेळावा आपल्या या मतदारसंघामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये होत आहे। सभेला येण्यापूर्वी या ठिकाणी काही कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली चालली होती किंवा ना कुजबूज चालू होती कार्यकर्त्यांमध्ये। घोगरेताईंनी अतिशय विस्तारानं परिसराचा उल्लेख केलेला आहे, मी फार काही बोलणार नाही, पण साहेब या ठिकाणी मी आपल्याला कार्यकर्त्यांची जी खंत आहे, कार्यकर्त्यांना वाटतं तुम्ही जर खंबीरपणानं आमच्या पाठीशी उभे राहिल्यात तर निवडणुका कुठल्याच आपल्याला अवघड जाणार नाही अशी परिस्थिती आहे। आज मार्केट कमिटी आहे, मार्केट कमिटीमध्ये आपण सगळ्यांनी एकजीवाने लढलो, निकाल काही लागू द्या, परंतु समोरच्या पायाखालची वाळू घसरल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या कार्यकर्त्यांमध्ये आज तयार झालेली आहे। आणि म्हणून फार बोलण्यापेक्षा करून दाखवणं आपलं सर्वांचं काम आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आघाडीचा या मेळावा घेतल्याबद्दल सर्व नेत्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, तसेच सर्व पक्षाचे मान्यवर पदाधिकारी, आज या ठिकाणी आपण प्रथमच सत्तांतर घडल्यानंतर राहता या ठिकाणी महाविकास आघाडीची बैठक घेत आहोत। याचं कारणही आपल्या सर्वांना कल्पना आहे, सन 1923 ते 28 या मार्केट कमिटीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। तसेच येत्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच गणेश सहकारी साखर कारखाना, प्रवारा सहकारी साखर कारखाना या सर्व निवडणुका या ठिकाणी लागणार आहेत। आजची उपस्थिती जर आपण या ठिकाणी बघितली तर अतिशय लक्षणीय अशी उपस्थिती आहे, कुठल्याही दबावाला बळी न पडता आज या ठिकाणी इतरांना संधी नाही, म्हणजे हा जो प्रकार आहे तो आपल्याकडे नाही आहे, आपण याच्यासाठी बोलवलेला आहे का आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी आपले फॉर्म या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीसाठी भरले गेले पाहिजे। योग्य तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतीलच, त्यात शंकाच नाही, परंतु आपण आता ह्या दादागिरीखाली
किती वावरायचं किती राहायचं हा निर्णय आपण आपल्याला घेतला गेला पाहिजे आणि हा निर्णय आपणच बदलणार आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही जी दहशत आहे ही दहशत आपल्याला बाजूला केली गेली पाहिजे. आणि आता तर नामदार साहेब म्हणजे माजी नामदार साहेब बाळासाहेब थोरात हे आपल्या पूर्णपणे पाठची उभी राहणार आहेत. पण त्यांनी आदर शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, व्यासपीठावरील माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात, माजी आमदार तांबेसाहेब, शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, आमचे नेते सहस्रावजी वाडनेर, तसेच आमचे दुसरे नेते धनंजयजी गाडेकर, आणि या ठिकाणी बसलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर सर्व मित्रांनो, मी परवा दिवशी विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे आमचे मित्र सचिन कोते यांनी मला बोलवलं, राऊतसाहेबांनी तुम्हाला बोलवलं आणि गेलो आम्ही 2 मिनिटात त्या ठिकाणी त्यांच्या समवेत प्रवेश केला. शिंदेघाटात गेलो म्हणजे काही माझेच काही मित्रांनी बरंचसं काय हे करून मला घोड्यावर चढवलं आणि मी गेलो. पण मित्रांनो एक सांगतो, मी या तालुक्यात 14 वर्ष सेनेचा तालुका प्रमुख राहिलो, 4 वर्ष उपजिल्हा प्रमुख राहिलो, 27-28 गावात माझे चांगले मानणारे मला मानणारे कार्यकर्ते. पण मी गेल्यानंतर माझ्याबरोबर माझा पुतण्यासुद्धा शिवसेनेत आला नाही शिंदेगटामध्ये, हे त्यांचा अपयश आहे. माझा पुतण्या या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य झाला, हा माझा भावाचा मुलगा, हा सुद्धा म्हणे काका मी तुमच्याबरोबर नाही येणार. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची काय आहे त्याची किंमत मला त्या दिवशी खऱ्या अर्थाने कळाली. या ठिकाणी मी एकच सांगेल, या ठिकाणचे खासदार खासदार लोखंडे आता सांगता माझ्या मागे खूप गर्दी आहे. मित्रांनो जत्रेमध्ये 3 प्रकारचे लोक येत असतात, हौशे, नवशे आणि गवशे. तर या ठिकाणी आता हे हौशे आणि नवशे आहेत, पण गवशे तिकडे आहेत शिंदेघाटामध्ये, जे प्रत्येकाला असं वाटतं मला काहीतरी भेटल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, सर्व मार्गदर्शक, सर्व महिला भगिनी आणि बंधूंनो, आजच्या या आणि थोडीशी आगळीवेगळी अशी आघाडी मनसेचा देखील आपल्याला पाठिंबा मिळणार आहे. सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत. फक्त तुम्हाला राज साहेबांचा काही आदेश आला तर परत मागे जाऊ नका, म्हणजे तेवढी गडबड होतं कामा नये. कारण काय आपल्याकडं सगळं तयार होतं आणि परत कुठून जर फोन आले तर वाड्याहून फोन येऊन परत मागायची पद्धत आहे. तुमच्याकडे तसं नाही आहे, फक्त राजसाहेबांचा विषय. आता वाड्याहून कुणी फोन करील आणि मग इथं जर कुणी भित्रल, कारण असं काही व्हायची शक्यता नाही. कारण इथं आलेले सगळ्याचे सगळे स्वाभिमानी, सगळे एकदम अतिशय कणखर मनाने आलेले आहे. हे फुटणारे तुटणारे वाटत नाही साहेब, कारण हे मडक्या गाडग्याचे नाही बनलेले. साहेब आजची ही उपस्थिती, आजच्या उपस्थितीहून फक्त इतकं अधोरेखित होतं आणि इतका आत्मविश्वास या उपस्थितीतून वाढलेला आहे. कारण 1-2 दिवसापूर्वी शिर्डीमध्ये पशुधन महाएक्सपो जनावरांचा एक बाजार भरवला गेला होता. त्या जनावरांच्या बाजारामध्ये आपल्याला म्हणजे जनावरांच्या विषयी प्रेम आहे, आपण पशुप्रेमी आहे, पक्षीप्रेमी आहे आणि मनुष्यप्रेमी तर आहोत जाऊ, परंतु त्या कार्यक्रमासाठी जी भाडोत्री गर्दी गोळा केली होती साहेब, बाजार समितीचं तेच आहे. आज बाजार समितीशी तो विषय निगडीत आहे. फुलं बंद झाले म्हणजे आमचा शेतकरी या ठिकाणी ओढकळीस आला. राहता तालुका आणि तालुक्यातल्या आजूबाजूच्या परिसरातून कमीत कमी, कृषी विभागाने दिलेला अहवाल आहे साहेब, कमीत कमी जो 1200 एकर क्षेत्र हे फूल लागवडीचं क्षेत्र आहे आणि त्यांचा व्यवसाय साईबाबांच्या त्या भक्तांच्यावर अवलंबून आहे. परंतु ते फुलं बंद केले म्हणजे इथला शेतकरी उद्ध्वस्त करायचा, इथला कामगार उद्ध्वस्त करायचा, इथं प्रश्न निर्माण करायचे. आता निळवंड्याच्या बाबतीत भरपूर या ठिकाणी तज्ज्ञ लोक आहेत, ते बोलणारच आहेत. या ठिकाणी बोलण्यासारखे खूप विषय आहेत. अब्दुल गद्दार असं बोलला होता, संगमनेरच्या घोड्याचा लगाम विखे पाटलांच्या हातात आहे. आता घोडा उधळला, आता काय करणार, आता उधळला घोडा, आता बस बोंबलं साहेब. हे सगळं सुरू झालं त्या दिवशी, ज्या दिवशी आपण साईबाबा संस्थांच्या 598 कर्मचाऱ्यांची लक्षवेधी मांडली विधानसभेमध्ये, आणि त्या लक्षवेधीनंतर इथल्या
लोकप्रतिनिधींचं पालकमंत्र्यांचं लक्ष विचलित झालं, त्यांच्या सुपुत्रांचं लक्ष विचलित झालं आणि बेफाम होऊन पत्रकारांनी जर काही प्रश्न विचारले तर त्यांना काहीतरी उलटे पालटे उत्तरं द्यायचे. खरं म्हणजे ते निरोसर्जन आहे. त्यांनी किती शिस्तीत बोललं पाहिजे, त्यांचा मेंदू किती शार्प असला पाहिजे, त्यांचा मेंदू किती शिस्तीत चालला पाहिजे. परंतु तसं होत नाही साहेब. आपल्या एका लक्ष समितीनं एका न्यूरोसर्जनचा मेंदूसुद्धा कामाला लावला, हे फार महत्त्वाचं आहे. इतकं म्हणजे या मतदारसंघामध्ये सातत्याने एक वातावरण निर्माण केलं जायचं, एक दबावाचं राजकारण या ठिकाणी केलं गेलं. आज समजा बाजार समितीचं साहेब निवडणुका लागल्या आहे, आपल्याला हमाल आणि व्यापारी या वर्गातून उमेदवार भेटणं शक्य वाटत नाही अशी परिस्थिती होती. कारण त्यांना माहिती सत्ताधार नाही आली तर परत आम्हाला कामावर काढलं जाईल, आम्हाला कामावर येऊ दिलं जाणार नाही. हे सातत्याने हा दबाव इलेक्शन व हे सर्व जे इलेक्शन आता होणार आहे ते लढताना सर्वांनी एकमेकांशी एकदम प्रेमाने समजोत्याने वागलं पाहिजे. मग तुमचं राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, यांनी स्थानिक पातळीवर योग्य काम केलं पाहिजे. स्थानिक पातळीवर जे वयस्कर वयोवृद्ध कार्यकर्ते असं बोलताना म्हणतात, आमचे 20-20 वर्ष गेलेत आम्ही झिजलोय. तरुण कार्यकर्त्याला म्हणतात कानामागून आला तिखट झाला, आम्हाला अक्कल शिकवतो. ज्या पद्धतीने घरात तुम्ही तुमच्या मुलाला समजून सांगता का बाबा हे चुकलं असं नाही असं कर, तसं ज्यावेळेस आपल्या महाविकास आघाडीचे सर्व एका ठिकाणी येऊन वयोवृद्ध असतील ते योग्य मार्गदर्शन करतील आणि मग हे इलेक्शन लढलं जाईल. अशा पद्धतीने सगळ्यांनी प्रेमाने सामंजस्याने वागलं पाहिजे हे माझं मत आहे. मी प्रवरेचं राजकारण लहानपणापासून बघितलेलं आहे. जरी मी राजकारणात सक्रिय नसले तरी लहानपणापासून बघितलेलं आहे. तुम्हाला अगदी थोडक्यात मी सांगते, लोणी खुर्द ग्रामपंचायत आम्ही लढायची ठरवली त्यावेळेस अक्षरशः आम्हाला उमेदवार भेटत नव्हते. माझे पती जनार्दन गोगरे अतिशय शांत संयमी, जसं तुम्ही म्हणतात ना साहेब फार संयमी शांत आहे, एवढं पण साहेबांना त्यांना म्हणा संयमी राहू नका. आणि त्या ठिकाणी उपस्थित असले सर्व शेतकरी सर्व भगिनी, आज या ठिकाणी महाआघाडीच्या वतीने हा जो बाजार समितीचा मेळावा आणि बैठक या ठिकाणी आयोजित केलेली, साहेबांना मी धन्यवाद देतो की आपण ह्या नगर जिल्ह्याच्या वतीने आज या ठिकाणी आपण प्रत्येक तालुक्यामध्ये बाजार समिती निवडणूक आहे या माध्यमातून आपण आज या ठिकाणी जी बैठक आयोजित केली, खऱ्या अर्थाने ह्या लोकांना न्याय मिळण्याची जी संधी आपण उपलब्ध करून दिली. नाहीतर प्रत्येक तालुक्यामध्ये फॉर्म कोणी भरायचे कोणी आणायची अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आपल्या माध्यमातून निश्चितपणे आपण दिशा देण्याचं काम ह्या नगर जिल्ह्याला केलेलं आहे. ह्या बाजार समितीचे निश्चितपणे आपल्या जिल्ह्यामध्ये निवडून येतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. स्थिती जी आहे ती खऱ्या अर्थाने खूप संभ्रमाची आणि माझ्या मते एक कुठेतरी लोकशाहीची त्या ठिकाणी घसरण होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. जगामध्ये एक सगळ्यात मोठा लोकशाही राष्ट्र म्हणून आपण त्या ठिकाणी आज आहोत. एक सगळ्यात जगातली मोठी लोकशाही राज्यव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची लोकशाही राज्यव्यवस्था आहे. आपण सर्वांनी अभिमानाने सांगितलेलं आहे. या देशामध्ये इंदिरा गांधींसारख्या मोठ्या थोर नेत्यालासुद्धा त्या ठिकाणी जनतेने पराभूत केलं. परंतु ती सत्तांतरं झाली तीसुद्धा सत्तांतरं अत्यंत अहिंसक पद्धतीने झाली. राज्य राजकारण करत असताना लोकशाही पद्धतीने राजकारण करत असताना ही आपली विचारांची लढाई असते. हे काही कुठली तुमची माझी कुठली त्या ठिकाणी वैयक्तिक दुश्मनी नसते. परंतु आज आपण काय बघतो आहे की टी व्ही पहा की कशा पद्धतीने राजकारण या ठिकाणी चालू आहे. आणि निश्चितपणाने त्या ठिकाणी एक पुरोगामी विचाराचा एक लोकशाहीवर प्रेम करणार कुठलाही मनुष्य अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या देशामध्ये आज निर्माण झालेली हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि दिवसेंदिवस ती बिघडत चाललेली आणि म्हणून या अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. अनेक वेगवेगळे विचार प्रवाह या ठिकाणी पक्षांचे आहेत हे आपण त्या ठिकाणी पाहतो आहे. परंतु एक सूत्र त्या ठिकाणी लोकशाही आणि लोकशाहीच्या पाठीमागे भक्कमपणाने राहायचं आहे अशा सूत्राने आपण या ठिकाणी आलो. आमदार बोस बाळासाहेब थोरात या ठिकाणी आज या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. राज्यामध्ये अनेक आपण पाहतो की वर्षांपासून ते राज्याच्या राजकारणामध्ये काम करत आहेत, नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम.
नंतर बाळासाहेब थोरातांनी कधी सुडाचं राजकारण कधी द्वेषाचं राजकारण केलं नाही, समन्वय साधण्याचाच प्रयत्न केला. कधी फार इतरत्र जाऊन आता सर्वांनीच सांगितलं की आमदार बाळासाहेब थोरातांनी राहत्याकडे कधी लक्ष दिलं नाही, अशी एक आपण म्हणूया की नाराजीचा सूर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लागला. परंतु साहेबांचा तो स्वभाव नाही, हे कारण स्वभावाने म्हणण्यापेक्षा आदर्श परंपरा असं म्हटलं तर अवघड ठरू नये की आपण जिथे ज्या पक्षात काम करतो आहे किंवा जिथे आपण काम करतो आहे त्या पक्षाशी किंवा त्या गोष्टींशी आपण बांधील राहावं, त्या विचाराशी बांधील राहावं. सहकार असेल किंवा अन्य गोष्टी असतील, अन्य तालुक्यामध्ये जाणं, तिथे त्या राजकारणामध्ये भाग घेणं, तिथे कुठेतरी लोकांमध्ये संघर्ष निर्माण करून देणं ही काही त्यांची पद्धती नाही आहे. आणि मला असं वाटतं ती लोकशाहीच्या दृष्टिकोनातून योग्य आहे, कारण त्या त्या भागातल्या नागरिकांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकत्रितपणाने येऊन त्या भागातल्या निवडणुका होत असतात, त्या भागातल्या निवडणुका लढवल्या पाहिजे. परंतु आज आपण बघतो आहे की लोकांना निवडणुका होत आहेत, त्या लोकशाही पद्धतीने लोक निवडून येत आहेत. मी अगदी ग्रामपंचायतीपासून पाहिलं की ग्रामपंचायतीमध्ये एखादा उमेदवार निवडून आला आणि तो जर आपल्या मताचा नसेल, आपल्या विचार नसेल, तर तिथे लोकांची फार अगदी म्हणजे निवडणुकीसाठीसुद्धा एवढे प्रयत्न करत नाहीत, एवढे प्रयत्न त्याला अपात्र ठरवण्यासाठी त्या ठिकाणी चालू असतात, अशी पद्धत त्या ठिकाणी पाहिजे. आणि मलाही थोडंसं असं वाटत असायची की महाविकास आघाडीची बैठक राहत्यात घेतोय, मग किती प्रतिसाद मिळाला कोणी भाषणाला उभं राहील का नाही. लोक सगळे सांगत असतात तिकडे खूप घाबरतात मेंबर, भाषणाला कोणी उभंच राहणार नाही असं म्हणणारे मला भेटले होते आणि इथं तर चढावट लागली. म्हणजे आवडतं घ्यावं लागलं, अरे थांबा थांबा म्हणायची पळी आली, लो एक मिनिटात बोला दोन मिनिटात बोला. याचा अर्थ एवढाच आहे की तुमच्यामध्ये स्पिरिट आहे, याचा अर्थ एवढाच आहे की आपला जो स्पिरिट आहे, आपला जो ताकद आहे, आपला जो माणसं आहे, आपला जो कार्यकर्ते आहे, आणि महाविकास आघाडी म्हणून आपण निवडणूक लढवली तर प्रचंड मोठं यश आपण मिळवू शकतो हे आज सिद्ध करणारी पहिली बैठक आहे. सुरुवातीलाच पहा एवढा चांगला प्रतिसाद आपल्या सगळ्यांना मिळतो आहे. हे खरं आहे की महाविकास आघाडीचा जो जन्म झाला 2019 ची निवडणूक झाली आणि त्यावेळेस मीच अध्यक्ष होतो, काँग्रेसचा 44 जागा निवडून आल्या. बरेच जण काँग्रेस सोडून गेले होते, कसं होणार काँग्रेसचं असं म्हणत होते, एक आकडीचं असा नंबर येईल का काय असं चर्चा होती, पण आमच्या 44 जागा झाली. राष्ट्रवादीतून बरेच जण निघून गेले होते, तरी राष्ट्रवादीच्या पुन्हा एकदा पवारसाहेब अजितदादा यांच्या जागा त्यांनी भरून काढल्या आणि 55 जागा त्यांच्या 55 जागा निवडल्या. शिवसेनेच्या 56 जागा निवडून आल्या. आणि मला अचानक एकदा म्हणजे मी मुंबईला गेलो होतो आणि फोन आला उद्धवजींचा आणि संजयजी राऊत यांचा आणि मला म्हटलं की आपल्याला आघाडी करायची बाळासाहेब. मी म्हटलं अरे आघाडी करायची पण ते दिल्लीला आमच्या ऐकतील का नाही मला भरोसा नाही. संजय उद्धवजी काय म्हटले मला, तुम्हीच आताच नाही म्हणायला सुरुवात करू नका, जा बरं दिल्लीला बोलून घ्या म्हणे, करू आपण एकत्र येऊ, हे भाजपवाल्यांचं चालून देऊन चालणार नाही, हे सगळ्यांना संपवायला निघालेले लोक आहेत, आपल्याला आघाडी करायची. खरं सांगतो मी लगेच पवारसाहेबांना भेटायला गेलो, दिल्लीला गेलो, दिल्लीवरून खरा त्रास झाला आम्हाला अगोदर नाही करीत होतं सोनेजी, पण जेव्हा सगळ्यांचंच वातावरण निर्माण झालं त्यावेळेस त्या म्हणल्या ठीक आहे तुम्हाला करायचं तर करा आणि महाविकास आघाडी त्यावेळेस झाली. ते कॉमन मिनिमम प्रोग्राम सर्वसामान्याचं हित कसं करता येईल एवढा साधा एक कार्यक्रम आम्ही घेतला, त्याच्यामध्ये कामं तयार केले आणि कामाला सुरुवात केली. 2.5 वर्षाचा कालखंड जर आपण पाहिला तर अनेक कामाला खूप चांगला प्रयोग, इथं सांगितलं गेलं का या पूर्वी सुद्धा कर्जमाफी केली होती, फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी केली होती. 65 लाखांचा फॉर्म भरायचा, सहकुटुंब भरायचा, सगळं मिळालं काही नाही, मिळालंच नाही, 1.5 लाखापर्यंत द्या. आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला, पहिले तर 7 मंत्री होतो, नागपूरचं अधिवेशन चालू होतं आणि 7 मंत्री होतो आणि एकत्र पद्धतीनं उद्धवजी म्हणले आपल्याला असा कार्यक्रम करायचा म्हटले की शेतकऱ्याला बिलकुल त्रास नाही, एकदा फक्त त्यांना अंगठा ओळख करायची, एकदा का पैसे त्याच्या खात्यावर जमा झाले पाहिजे, एवढं सोपं करायचं म्हणे. आणि तुम्ही पाहिलं असेल धडाधड 2 लाखाचं 30,000 कोटी रुपये पहिल्या फटक्यात वाटून टाकले ते महाविकास आघाडीनं वाटले, तुम्हाला लक्षात घ्या. म्हटलं नंतर कोरोनाचं संकट आलं, कोरोनाच्या संकटाच्या खूप अडचणी झाल्या, आर्थिक आवक बंद झाली, त्यामुळे 2 लाखाच्या वरच्यांचं काय करायचं, नियमित भरणाऱ्याचं काय करायचं, प्रश्न झाले नाही असं नाही, ते सुद्धा जाता जाता आम्ही रक्कम टाकून गेलो होतो. अरे कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राज्य सांभाळलं गेलं
आम्ही सगळेजण, मी महसूल मंत्री म्हणून कलेक्टर हा जबाबदार असायचा राज्यातल्या सगळ्या कोरोनाच्या संकटाला, पूर्णपणे दिवसभर मला काम करावं लागत असायचं का कुठं काय चाललं, कोणत्या जिल्ह्यात कसं चाललं सगळं त्यावेळेस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे करत होतो. परंतु त्यामध्ये उद्धवजींनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सांभाळला आणि त्यांची जी भाषणं आहे ना, अजून घराघरामध्ये लोक म्हणतात अरे त्या माणसानं खूप चांगला माणूस आहे बरं का, त्यानं चांगलं सांभाळलं घराघरात पाहणं. उन्हा तान्हा बर्फात सगळीकडे चालला तो आता काय जेलला घाबरल. आता पण ही पद्धती म्हणजे तुम्ही पहा किती हाला, म्हणजे उद्धवजींचे आदित्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे का, एवढं सारं त्यांच्यावर निर्णया प्रकारचे आघात झाले. 40 माणसं, अरे एक कार्यकर्ता बाजूला गेला तरी माणसाला काळजी वाटते. एवढे खासदार गेले, आमदार गेले, पण भक्कम पायावर होऊन उभे. आणि याचं रहस्य कारण काय माहिती आहे का तुम्हाला? सांगू कारण त्यांना माहिती आहे की हे आमदार खासदार गेले गेले तर जाऊ द्या, पब्लिक आपल्या बरोबर आहे. एवढंच कारण बरं का? नाही तर माणूस एवढं भक्कम वगैरे सोपं आहे का? याचा नाही, आपण सगळे बरोबर राजकारणी मतभेद असतात, पक्ष पक्षांतर असतं, हे सगळं असतं ना मतभेद, हे मान्य. न्यूज सुपरवन साठी दीपक कदम.